मुंबई आग्रा रोड वर रेणुका देवी माता हॉटेल ग्रीन व्हॅलीच्या समोर 4 एप्रिल पहाटे 3 वाजेच्या सुमारास अपघात झालाय। लक्झरी बसने टरबूज घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला धडक दिल्याने सुमारे 2 लाखांचं नुकसान झालंय, तर लक्झरी बसचं देखील यात मोठं नुकसान झालंय। सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाहीये। भूषण प्रकाश ठाकरे हे टरबूजच्या 2 ट्रॉली भरून नाशिक येथे बाजारात विकण्यासाठी घेऊन जात असताना हा अपघात झालाय। 2 लाखांच्या टरबुजांचं नुकसान झाल्याने त्यांच्या हातातोंडाशी असलेला घास हिरावला गेलाय। या प्रकरणी भूषण ठाकरे यांनी चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलाय। जागर जनस्थानसाठी देविदास जाधव, चांदवड।